जय भारत सभागृह येथे मराठा तेली समाजाचे उपवर वधू परिचय पुस्तक प्रकाशन सोहळा बंधनातेचे संपन्न. आज 9 जानेवारीला स्थानिक बंडेरा रोड स्थित जय भारत मंगल कार्यालय येथे मराठी तेली समाजाचे बंधनातेचे या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी माजी पालकमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी वधू वरास शुभेच्छा दिल्या असून मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांच्या वतीने मराठा तिळवण देशकर लिंगायत तेली समाज उपवर वधू परिचय पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माजी पालकमंत्री जगदीशभाऊ गुप्ता, मुख्य अतिथी माजी महापौर अशोकराव डोंगरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत मेहरे, प्राध्यापक डॉक्टर संजय भाऊ तिरथकर, गजानन बाखडे तसंच समाज बांधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संताची जगनाडे महाराजांच्या आरतीने व बंधनातेचे 2022 या पुस्तकाच्या विमोचनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तसेच राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित अशोक मांगलेकर यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव संजय रायकर, सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्नील खेडकर, आभार प्रदर्शन पंकज माहुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष चंद्रकांत मेहरे, प्राध्यापक डॉक्टर संजय तिरथकर, गजानन बाखडे, संजय रायकर, नितीन बाखडे, यशवंत चतुर, अशोक मांगलेकर, दीपक व्यवहारे, प्राध्यापक स्वप्नील खेडकर, प्रकाश तिडके, पंकज माहुरे, रमेश बोके, उल्हास ताकपिरे, तुषार गिरमकर, राजू काळे, चेतन सरोदे, अशोक देशकर, पंकज डहाके, धीरज मानमोडे सह आदींनी सहकार्य केले. आज जय संताजी जगनाळे महाराज, आज समाजातर्फे बंधनात्याचे 2022 पुस्तकाचं आज विमोचन झालं. करोना काळामुळं कमी लोकांमध्ये 50 लोकांमध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून संबंध नाते वगैरे हे लवकरात लवकर जोपासता येतो, त्रास नाही हो, विघ्न नाही हो, त्यामुळे त्याचा लाभ होतो. आणि त्याच्याचबरोबर आज जे रविभाऊ बाबुळकर यांनी आपल्या घराला एक देवस्थानसाठी आपली जागा दान दिलेली आहे आणि संताजी महाराजांचं एक तिथे भव्य स्वरूपाचं एक मंदिर उभारायचं आहे आणि त्यांनी त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या वडिलांनी मूर्तीची व्यवस्था केलेली एक जयपूरवरून 4 फुटाची मूर्ती तिथे आणली आहे. आणि आता समाजाला एकच निवेदन आहे की त्यामध्ये जे काही समाजाला भविष्यात मदत करते त्यांनी करावी.